नमस्कार आपण आज श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील बाराव्या भागातील चौदाव्या लेखाचं वाचन करणार आहोत ज्याचं शीर्षक आहे प्रतिक्रिया आपल्या क्रियेला उत्तर मिळतं ते प्रतिक्रियेने हा प्रकृतीचा एक अलिखित नियम आहे आपण जी कृती जे कर्म जे कार्य करतो त्या प्रत्येक गोष्टीला या निसर्गाकडून या समाजाकडून तशाच प्रतिक्रिया मिळत असतात आपण जर आपलं कर्म सदाचाराने सज्जनपणाने चांगलं करत असू तर आपल्याला या त्याच्या प्रतिक्रिया निश्चितच चांगल्या मिळत असतात आपण जर दुराचार स असभ्यतेने वाईट कर्म करायला ला लागलो तर त्याचे परिणाम देखील निश्चितच आपल्याला त्याच पद्धतीने मिळायला ला लागतील सज्जन माणसाशी दुर्जनपणाने कुणी वागत नाही वाईट वागत नाही कदाचित त्या सज्जनपणाबद्दल एखाद्या अडाण्याला मुळातच दुर्जन स्वभाव असलेल्या माणसाला खरी माहिती नसेल तरच तो दुर्जन मनुष्य आपल्या मूळ स्वभावानुसार सज्जन मनुष्याशी देखील वागतो परंतु तो, तो त्याचा मूळ पिंड असतो स्वभाव असतो ती सज्जनाच्या सज्जन वर्तनाला मिळालेली अनभिज्ञ प्रतिक्रिया असते ज्यांचा मूळ स्वभाव सज्जनाचा आहे ती माणसं तर दुर्जनाशी देखील सज्जनतेचाच व्यवहार करतात त्यांच्या मनात शत्रूबद्दल देखील करुणाच भरलेली असते त्यामुळेच ते आपलं संतुलन कायम ठेवतात त्यांना कुणी कुठल्याही मार्गाने छळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते आपल्या चांगुलपणाचा तोल ढळू देत नाहीत त्यांनी हे जाणलेलं असतं की आज ना उद्या या अज्ञानी दुराचारी अविचारी लोकांना देखील याच मार्गाने वाटचाल करायची आहे जे कधीच सरळ चालत नाहीत त्यांना वाममार्गाचे परिणाम देखील शेवटी कधी ना कधी वाईटच मिळत असतात हल्ली समाजात अशी दुराग्रही अपप्रवृत्ती बळावली आहे बरोबरच बेगडी दिखाऊ जग मनुष्याच्या मनाला भुरळ पाडत मोहित करून टाकत त्यातच लोकांच्या वाढत्या गर्दीतून वाढणारी जीवघेणी वाढती स्पर्धा ही देखील मनुष्याला संभ्रमित करण्याचं एक मोठं कारण आहे गर्दीत मनुष्याचा मूळ चेहरा हरवून जातो स्पर्धेत स्वतःला झोकून देणारा मनुष्य निश्चितच भ्रमित होऊन जातो आज खऱ्या अर्थाने स्वतःचं संतुलन टिकवायचं असेल स्वतःचं समाधान जर टिकवायचं असेल तर मनुष्यानं स्वतःला या लोकांच्या बेगडी दिखाऊ स्पर्धेपासून वाचवायला शिकलं पाहिजे या गर्दीपासून अलिप्त राहायला शिकलं पाहिजे अनेक माणसं या गर्दीत घुसून स्वतःला सिद्ध करण्याचा त्या गर्दीवर आपला प्रभाव पाडण्याचा अट्टहास करीत असतात त्यामुळे मनुष्य आपला मूळ स्वभाव विसरून आपल्यातले मूळ वास्तविक गुण विसरून स्वतहाला या गर्दीच्या नजरेतून पाहण्याचा ठहास करू लागतो आग्रह करू लागतो त्यामुळे त्याला स्वतःचाच विसर पडून जातो तो जे काही आहे ते तो राहतच नाही भलतच काहीतरी वेड घेऊन वेडा होण्याचा घाट घालू लागतो जे आपण नसतोच तसं बनण्याचा नाटकीपणा तो करायला लागतो परंतु वास्तविकता व वा नाटकीपणा यात खूप अंतर आहे वास्तविकतेचे परिणाम शेवटी वास्तवात येत असतात नाटकीपणाचे परिणाम कधी वास्तवात येतच नाही ते तर तात्पुरते असतात दिखाऊ असतात टिकाऊ असत नाही म्हणूनच मनुष्यानं स्वतःला आपल्यातले गुण पाहून ते ओळखून त्या पद्धतीने आकार देण्याचा मनन चिंतन करून आग्रहपूर्वक प्रयत्न केला पाहिजे नाटकी बेगडी दिखाऊ जीवन घडवण्याचा प्रयत्न करून आपण लोकांना क्षणभर भुलवण्याचा फसवण्याचा प्रयत्न तर करतो परंतु खऱ्या अर्थाने आपण स्वतःलाच अधिक फसवत राहतो कमकुवत बनवून घेत राहतो आपल्याला मजबूत करण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाहीत यात जगापेक्षा आपण आपलीच फसवणूक करून घेत असतो ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला कधी काही माहिती नसते ते क्षेत्र केवळ आपल्या मनाला भुरळ पाडत असतं म्हणून त्याच्या आकर्षणापोटी त्या क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न करून आपण आपलं आयुष्य वाया घालवण्यात काय अर्थ आहे जर आपल्याला पाण्यात पोहताच येत नाही तर इतरांना दाखवण्यासाठी स्वतःचा इगो अहंकार जपण्यासाठी जर आपण खोल पाण्यात उडी घेऊ तर आपण त्या खोल पाण्यात गटांगळ्याच खाऊ कदाचित जीवालाही कायम चमकू शकतो परंतु आपल्याला पोहताच येत नाही हे माहीत आहे तरी देखील आपण त्या खोल पाण्यात उडी घेण्याचा मूर्खपणा करतो तो आपली फजिती करणारा असतो आत्मघात करणारा असतो हे निश्चित माहीत असताना आपल्या अहंकाराला इगोला जपून इतरांवर छाप पाडण्याचा मूर्खपणा करण्यातच आपला मूर्खपणा सिद्ध होऊन जातो मग नंतर तोंड दाखवायलाही जागा उरत नाही असं म्हणतात लोक नेहमी स्वप्नात अधिक जगतात आणि वास्तविकतेमध्ये कमीच जगत असतात परंतु त्यापेक्षाही लोक हल्ली अहंतेत अहंकारात इगोत जास्त जगतात आणि वास्तविकतेत ते मात्र जगतच नाहीत अहंकाराचं वारं आता समाजातील सर्व स्तरांतील सर्व घटकांच्या लहान थोर मंडळीत घुसला आहे कुठल्याही माहितीच्या अथवा माहीत नसलेल्या क्षेत्रातही प्रत्येकजण आता स्वतःला शहाणा समजायला लागला आहे यालाच आपण अहंकाराचं अहंतेचं इगोचं वारं लागलं असं म्हणतो मनुष्य वयाने पदाने लहान असो अथवा मोठा असो परंतु ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञानच नाही माहितीच नाही त्याविषयी देखील माणसं त्यात आपली पी एच डी डॉक्टरेट असल्यासारखं त्या आविर्भावात बोलू लागतात वागू लागतात असं बेगडीपणाचं ढोंगी नकली अवसान काय कामाचं परंतु मनातला शहाणपणा म्हणजेच अहंकार यांना माघार घेऊच देत नाही त्यामुळे कुठेही जायचं झालं बोलायचं झालं तर यांचा तोरा पाहण्यासारखा असतो खरं तर तसं वागण्याचा राहण्याचा काहीही संबंध नसतो त्याने फार काही साधणार असतं असंही नाही परंतु अशा या तोऱ्यात वागताना यांच्या या मूळ क्रियेला समाजातून कशा प्रकारच्या कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत असतील काय परिणाम होत असतील याचा आपण केवळ विचारच केलेला बरा गाढवाने जरी वाघाचं कातडं पांघरलं तरी गाढव कधी वाघ बनत नाही हे या अशा अर्धवट लोकांना कोण समजावून सांगणार परंतु जगात अनुभवासारखा दुसरा गुरु नसतो दुसरा शिक्षक नसतो जोपर्यंत या गाढवावरचं हे वाघाचं कातड कोणी ओढून काढत नाही आणि यांना रट्टे देत नाही तोपर्यंत यांचं हे उष्ण अवसान चालू राहतं लोकांना व स्वतःलाही मूर्ख बनवणं थांबत नाही एका कल्पित अकल्पित जगात जगायची सवय झाली म्हणजे मनुष्य आपली वास्तविकता आपला मूळ स्वभाव सोडून देतो तो ढोंगी बनून जातो नाटकी बनून जातो शेवटी समाज निसर्ग या जशा क्रिया तसं वर्तन आपल्या हातून घडत असतं त्याचे पडसाद त्याच्या प्रतिक्रिया त्याचे परिणाम तसेच माघारी येत असतात हे ढोंगी नाटकी चेहरे समाजात फार काळ नाही टिकून राहत कायमस्वरूपी त्याचे चांगले परिणाम नाही घडून येत म्हणून मनुष्यानं नेहमी वास्तविक खरं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वतःला घडवताना आपल्या मर्यादा आपल्यातले गुण आपल्यातले दोष ओळखायला शिकलं पाहिजे जे, जे चांगलं आहे त्याची वाढ करायला शिकलं पाहिजे जे, जे वाईट आहे ते तत्काळ कुणाच्याही सल्ल्याची सहानुभूतीची वाट न पाहता त्यागलं पाहिजे टाकून दिलं पाहिजे एकदा आपल्याला ही सवय लागली की मग आपल्याला अगदी लहान सहान गोष्टीतल्या चांगल्या वाईट परिणामांची तत्काळ शहाणिशा करायची सवय होऊन जाते कुठल्याही प्रसंगात मग आपण सावध चित्ताने दक्ष राहून प्रत्येक निर्णय घ्यायला शिकतो जे त्यातून वाईट येतं ते तिथेच त्यागायची टाकून द्यायची सवय लागून जाते मग जे नेमकं घ्यायचं असतं ते आपल्या जीवनाला पूरक असतं आवश्यक असतं उपयुक्त असतं आणि विशेष म्हणजे ते इतरांनाही हानिकारक दुःख देणारं नसतं त्याचाच आपण मग केवळ अंगीकार करत राहतो या जगात तुमच्याशी कोण कसा वागतो व त्या वागण्याला कसा प्रतिसाद द्यावा आपण इतरांच्या बाबतीत कसं रिॲक्ट व्हावं हे तुम्हाला सांगावं लागत नाही शिकवावं लागत नाही प्रत्येक चांगल्या वाईटाचे तुमच्या हातून उमटणारे परिणाम त्यांचे प्रतिसाद हे तुमच्या हातूनच नेमकेच बाहेर येतात त्यातून ना तुम्हाला त्रास होत ना इतरांना काही हानी पोहोचत जीवन हे असंच जगायचं असतं आपल्या प्रत्येक क्रियेला जी प्रतिक्रिया यावी अशी आपली अपेक्षा असते तिचं भान ठेवून जर आपण जगात वागलो तर त्यातून नेहमीच चांगल्या प्रतिक्रिया येत राहतील कारण तुमच्या हातून घडणाऱ्या क्रिया चांगल्याच प्रतिक्रिया घेऊन येणाऱ्या असतील हे तुम्हाला कोणी वेगळं सांगावंच लागत नाही कारण तुम्ही असली आणि नकली यातला फरक नेमका जाणलेला असतो अनुभवलेला असतो तेव्हा तुमची स्वप्न देखील वास्तविक असतील ती नव निवळ कल्पित अकल्पित कधीच नसतील जमिनीवर पाय ठेवून चालण्याची तुम्हाला जाण आलेली असेल वास्तविकता तुम्ही अंगीकारायला शिकलेला असाल आणि अशाच लोकांना जगात कुठला ताण नसतो तणाव नसतो तेच खरे वास्तविक आणि मुक्त जीवनाचा आनंद या जगात घेऊ शकतात सुख आणि समाधान हस्तगत करू शकतात लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद